गेली 2-3 दिवस सोशल मीडियावर सांगोला तालुक्यातील महिम इथे बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिम गावाजवळील पवार वस्ती येथे बिबट्या दिसल्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून यामुळे सांगोलासह तालुक्यातील खेडेगावांमध्ये चर्चेंना उधाण आले आहे. बिबट्या दिसलेल्या व्हिडिओमुळे या भागात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमचे प्रतिनिधी अनिल खांडागळे यांनी सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांच्याशी फोनवरून माहिती घेतली असता सदर व्हिडिओ फेक असून आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, परंतु व्हायरल झालेला व्हिडिओ फेक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ आणि प्रत्यक्ष जागा यामध्ये फार मोठी तफावत दिसत असल्याची माहिती श्री जाधवर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. अशा प्रकारे फेक व्हिडिओ बनवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण बनवणे चुकीचे असून ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला असून व्हायरल केला आहे त्याचा शोध चालू असून त्याच्यावर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचंही श्री जाधवर यांनी सांगितलं आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगोला कटपर अचकदाणी या वनरक्षकांसह सदर ठिकाणी जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली असून अशा प्रकारे खोट्या माहितीला लोकांनी बळी पडू नये, भीतीचे वातावरण पसरू नये अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.